इलेक्ट्रोपॅथी वैद्यकीय चिकित्सा प्रणालीस महाराष्ट्र शासनाने मान्यता देऊन डॉक्टरांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान नॅचरल इलेक्ट्रोपॅथी मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्र स्टेट यांच्या वतीनं मनीष काळजे यांना या संदर्भात निवेदन देऊन एकूणच प्रश्न मांडण्यात आला. संपूर्ण भारतात या वैद्यकीय प्रणालीचा प्रसार प्रचार विकास आणि संशोधन यामध्ये गुंतलेल्या विविध संस्था महाराष्ट्र आणि देशात आहेत. राजस्थान विधानसभेत इलेक्ट्रोपॅथी सिस्टम ऑफ मेडिसिन मान्यता बिल नंबर 13 कायदेशीर आणि वैज्ञानिक विश्लेषण समिती स्थापन करून इलेक्ट्रोपॅथी वैद्यकीय प्रणालीला मान्यता दिली आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रोपॅथी चिकित्सा पद्धती भारतातील राजस्थान या राज्यात मान्यताप्राप्त चिकित्सा प्रणाली आहे. दरम्यान महाराष्ट्र देखील इलेक्ट्रो होमिओपॅथी प्रॅक्टिशनर डॉक्टरांची संख्या ही 33,000 अधिक असून या सर्वांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय द्यावा आणि या चिकित्सा प्रणालीस मान्यता द्यावी अशी मागणी यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या संदर्भात डॉक्टर संतोष कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली. इलेक्ट्रोहोमिओपॅथी या चिकित्सेबद्दल आम्हाला थोडं बोलायचं होतं, आमचं म्हणणं मांडायचं होतं. इलेक्ट्रोपॅथी चिकित्सा फार चांगली असून ही कोवेशन मेथड या मेथडवर आधारलेली जशी नैसर्गिक पद्धत आहे त्या नैसर्गिक पद्धतीतून ती चिकित्सा अवलंबलेली आहे. याचा उपयोग अनेक वर्गीय जे जुनाट आजार आहेत त्यापासून ते नवीन आजारापर्यंत प्रत्येक व्यक्तींना प्रत्येक रुग्णांना होणार आहे. आणि याची आतापर्यंत भारतामध्ये 50 वर्ष 60 वर्ष झाली ही चिकित्सा चालू आहे, याच्याकडं शासन दुर्लक्ष करतं का असे आम्हाला एक वेगळीच खंत आहे या बाबतीत. कारण सुप्रीम कोर्टाने याचा निकाल दिला 1998 साली की यांना प्रॅक्टिस करू द्या, प्रचार करू द्या, शिक्षणाला आधार द्या. यांच्यासाठी शिक्षण चालू आहे, सध्या इलेक्ट्रोपॅथी कॉलेजेस चालू आहेत, पॅथीची औषधं निर्मिती होत आहेत, औषधं वापरतात डॉक्टर. महाराष्ट्रात 33,000 डॉक्टर आहेत, पूर्ण भारतामध्ये 4 ते 5 लाख डॉक्टर आहेत. आज केंद्र शासनाने IDC ही कमिटी स्थापन केली, इंटर डिपार्टमेंटल कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीद्वारे त्याचा अभ्यास चालू आहे. गेली 4 वर्ष ही कमिटी अभ्यास करते आहे. कमिटी आता निष्कर्षाबाबत पोहोचत आहे. शासनाला कायदेशीर पद्धतीने आम्हाला न्याय द्यावा ही ते मागणी करतात. नेहमी कायदेशीर पद्धतीने वागणाऱ्या या डॉक्टरांना लवकरात लवकर न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती आहे. दरम्यान मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे या संदर्भात निश्चितच पाठपुरावा करून कशा पद्धतीनं डॉक्टरांना न्याय देता येईल आणि या चिकित्सेला मान्यता देता येईल यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही यानिमित्त दिली. इलेक्ट्रो होमिओपॅथी या आपल्या वैद्यकीय जी काय शिक्षण प्रणाली आहे या संदर्भामध्ये सर्व विद्यार्थी आणि डॉक्टर यांनी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांना आत्ता निवेदनाद्वारे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू करण्यात यावी, त्याला परवानगी देण्यात यावी अशी जी शिक्षण प्रणाली आहे ती राजस्थानमध्ये आहे आणि आपल्या इथं महाराष्ट्रात देखील चालू झाली पाहिजे. असे अनेक कॉलेज हे अनेक वर्षापासून चालू आहेत, मात्र त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली जाते. ती कारवाई होऊ नये आणि राजस्थानच्याच धर्तीवरती अशा अनेक राज्यांमध्ये हे शिक्षण प्रणाली चालू आहे, ती शिक्षण प्रणाली महाराष्ट्रात चालू हवी अशी यांची मागणी आहे. ही मागणीचं पत्र यांनी आज दिलेलं आहे आणि नेमकं उद्या मुख्यमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत, त्यांना नक्कीच आम्ही यांचं निवेदन पोहोचवू आणि येत्या अधिवेशनामध्ये या संदर्भातली माहिती ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि आम्हाला अपेक्षित आहे यांच्या या सर्व शिक्षण प्रणाली चालू हवी या पाठिंब्याला आमचा त्यांना पाठिंबा आहे. या प्रसंगी डॉक्टर संतोष राठोड, डॉक्टर दीपक पोतदार, प्राध्यापक सुनील वाघमारे, डॉक्टर दिनेश राजपूत, डॉक्टर मनोज कचरे, डॉक्टर अनिल चव्हाण, डॉक्टर किरण गायकवाड तसंच रफीक शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.